गुड मॉर्निंग, दिस इज नाइन्थ लेक्चर ऑफ टॉपिक कंट्रोल एंड कोऑर्डिनेशन। टुडे डिस्कस नेक्स्ट आर्टिकल नर्वस टिश्यू। एक्चुअली दिस आर्टिकल वी ऑलरेडी स्टडी इन योर 11th साइंस सिलेबस 10th टॉपिक आई थिंक टिश्यू दहावा टॉपिक आहे टिश्यू त्याच्यामध्ये हे आर्टिकल आपण अभ्यासलेलं आहे पण तरी सुद्धा या टॉपिक मध्ये पुन्हा रिव्हिजन होणं गरजेचं आहे कारण या टॉपिक मधलं प्रत्येक आर्टिकल एकमेकाशी रिलेटेड आहे आणि म्हणून पुन्हा त्याची रिव्हिजन होणं गरजेचं आहे समजून घेणं गरजेचं आहे सो अगेन फोकस ऑन दिस आर्टिकल नर्वस टिश्यू यू नो व्हेरी वेल व्हाट इज मीन बाय टिश्यू टिश्यू मीन्स ए ग्रुप ऑफ सिमिलर सेल्स व्हिच आर स्ट्रक्चरली सेम अँड फंक्शनली सेम ज्या पेशींची रचना आणि कार्य सेम असेल अशा पेशींच्या समुदायाला आपण टिश्यू असं म्हणतो अँड हियर द टाइप ऑफ टिश्यू इज नर्वस meaning here this tissue is made up of group of cells these cells are nothing but neurons or nerve cells this tissue is made up of actually two types of cells ya tissue madhe don prakarcha peshi astat one is neuron means nerve cell And this is the rough diagrammatic representation of neuron. ज्याला आपण नर्व सेल म्हणतो किंवा न्यूरॉन म्हटलं तरी चालेल दोन्ही एकच आहे ही त्याची आकृती असेल And another second type of cell is called as a neuroglial cell. या दोन प्रकारच्या पेशी असतात Again listen, neuron म्हणजे नर्व सेल आणि दुसरी न्यूरोग्लियल सेल दीज आर द टू टाइप्स ऑफ सेल ग्रुप्ड टुगेदर टू फॉर्म नर्वस टिश्यू मग त्याच्यापासून आपल्याला नर्वस टिश्यू तयार झालेला दिसून येईल हियर न्यूरॉन ऑर नर्व सेल इज ऍक्च्युली स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ नर्वस सिस्टीम पूर्ण नर्वस सिस्टीमच न्यूरॉन्सनी बनलेली असते आणि साहजिकच मग नर्वस सिस्टीमचं रचनात्मक आणि कार्यात्मक एकक सुद्धा कोण असेल न्यूरॉन म्हणून याला फार महत्व आहे ऍक्च्युली हिअर न्यूरोग्लियल सेल्स आर नॉन नर्वस इन नेचर जरी त्या नर्वस टिश्यू मध्ये जरी असल्या तरी सुद्धा त्या कशा आहे नॉन नर्वस इन नेचर मीनिंग हियर इट गिव सपोर्ट फिजिकल सपोर्ट टू द न्यूरॉन्स अँड प्रेझेंट इन बिटवीन इंटर न्यूरल स्पेस दोन न्यूरॉनच्या मध्ये जी थोडीफार जागा असेल रिकामी जागा असेल त्याच्यामध्ये न्यूरोग्लियल सेल्स असतात Here these neuroglial cells have a capacity to regenerate and divide itself. स्वतःचं पेशीचं विभाजन करून घेण्याची क्षमता आहे आणि नव्याने जन्म घेण्याची क्षमता आहे ही न्यूरोग्लियल सेलची क्षमता आहे न्यूरोग्लियल सेल हॅव ए कॅपॅसिटी टू रिजनरेट अँड डिवाइड इट सेल्फ फाईल न्यूरॉन have not capacity to regenerate and divide itself या स्वतःशा पुन्हा पुन्हा तयार होत नाही किंवा स्वतः पेशींचं त्यांचं विभाजन होत नाही हे न्यूरॉनची एक वेगळी टेंडन्सी असलेली दिसून येते मग तरी न्यूरॉन्सला महत्व काय तर सर्वात महत्वाचं न्यूरॉनचं कॅरेक्टर कोणतं असेल इट इज ए इम्पल्स जनरेटिंग एज वेल एज कंडक्टिंग युनिट ज्या काही संवेदना असतात
त्या तयार करणं आणि वाहून नेणं हे अत्यंत महत्त्वाचं कार्य अख्ख्या बॉडीतलं. म्हणून तर आपण लिव्हिंग कंडिशन मध्ये आहोत, जिवंत आहोत. जिवंतपणाचं खरं लक्षण म्हणजे चेतना. आणि या काही ज्या चेतना असतात, संवेदना असतात, त्या तयार करणं आणि वाहून नेणं हे अत्यंत महत्त्वाचं कार्य या ठिकाणी न्यूरॉन्स करत असताना दिसून येत. इंग्लिश मध्ये आपण काय म्हटलं, न्यूरॉन्स आर इम्पल्स जनरेटिंग एज वेल एज कंडक्टिंग सेंटर ऑर युनिट. हे त्याचं फार महत्त्वाचं फंक्शन आहे. हेन्स वी फोकस ऑन द स्ट्रक्चर ऑफ दिस न्यूरॉन. इतकं महत्त्वाचं त्याचं कार्य असल्यामुळं नेमकं न्यूरॉन कसं असतं हे आकृतीच्या सहाय्यानं आपण समजून घ्यायचं. हिअर दिस इज द डायग्रामॅटिक प्रेझेंटेशन ऑफ स्ट्रक्चर ऑफ न्यूरॉन. इज ऍक्च्युली मेडअप ऑफ सेल बॉडी. ही पूर्ण जी असेल याला सेल बॉडी म्हणायचं. अँड हिअर लॉन्ग इलॉंगेटेड ऍक्झॉन या दोन पार्टनी बनलेली दिसून येते. दिस सेल बॉडी इज हिअर मेडअप ऑफ क्लिअर होमोजिनस सबस्टन्स. ही पेशे, नर्व सेल ही पेशे म्हणजे न्यूरॉन ही पेशी. पेशी म्हटलं की पेशीमध्ये कोण असतो, साइटोप्लाझम. पण ही कोणत्या प्रकारची पेशी आहे, नर्व सेल. त्यामुळं याच्यामध्ये जो साइटोप्लाझम असतो इट इज कॉल्ड एज ए न्यूरोप्लाझम. याला न्यूरोप्लाझम असं म्हणायचं. दिस न्यूरोप्लाझम इज ऍक्च्युली ग्रॅन्युलर. टिपके टिपके असतात, कॉल्ड एज ए निसल्स ग्रॅन्युल. त्याला काय म्हणायचं, निसल्स ग्रॅन्युल्स. दे आर मेड अप ऑफ आरएनए और ऑल्सो कंटेन आरएनए. हे जे डॉट 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 पिगमेंट आहेत ते निसल्स ग्रॅन्युल्स म्हटलं जातं. आणि त्याच्यामध्ये काय आपणाला असलेलं दिसून येतं, आरएनए. दिस न्यूरोप्लाझम ऑल्सो कन्सिस्ट माइटोकॉन्ड्रिया, गॉल्गी अपॅरेटस, रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम लाईक अदर सेल ऑर्गेनेल. पेशी म्हटलं की पेशीला विविध अंगके असतात. साहजिकच त्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया आलं, गॉल्गी अपॅरेटस आलं, रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आलं. या पद्धतीच्या ज्या पेशीचे अंगके म्हणजे सेल ऑर्गेनेल असतात त्या इथं सुद्धा आपणाला असलेल्या दिसून येतात. इट ऑल्सो कन्सिस्ट न्यूक्लियस. त्याच्यामध्ये न्यूक्लियस आहे, पेशी म्हटलं की केंद्र आलंच. अँड न्यूक्लियस कन्सिस्ट न्यूक्लियोलस. आणि न्यूक्लियस मध्ये पुन्हा आतमध्ये कोण असतो, न्यूक्लियोलस. या पद्धतीनं ही पेशीच आहे, साहजिकच पेशी सारखी रचना आहे. फक्त थोडा फरक कोणता आहे, दिस सेल बॉडी मीन्स साइटॉन कन्सिस्ट स्मॉल शॉर्ट ब्रांचेस. छोट्या थिक अशा ब्रांचेस असतील. दीज ब्रांचेस कॉल्ड एज ए हिअर डेंड्रॉन. याला काय म्हटलं जातं, डेंड्रॉन. कारण हे शॉर्ट आणि थिक आहेत. 1, 2, 3, 4, 5 मी ज्या दाखवलेलं आहे याला आपण काय म्हणतो, डेंड्रॉन्स. अँड दीज स्मॉल थिक ब्रांचेस मीन्स डेंड्रॉन इज अगेन डिवाइड रिडिवाइड इंटू स्मॉल ब्रांचेस. ह्या ज्या टोकाला छोट्या 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 ब्रांचेस दाखवलेल्या आहेत कॉल्ड एज ए डेंड्राइट्स. त्याला काय म्हटलेलं आहे, डेंड्राइट्स. ह्या सूक्ष्म ब्रांचेस सुद्धा महत्वाच्या आहेत. संवेदना चेतना
तिथून कॅरी होतील, तिथून कॅरी होतील सायटॉन पर्यंत येतील आणि नंतर त्या कॅरी टुवर्ड्स द एक्झॉन, मग त्या एक्झॉन कडे येतील. या पद्धतीनं इथं संदेश वाहून नेण्याची सिस्टीम या न्यूरॉन्स मध्ये असलेली आपल्याला दिसून येईल. देन हियर दिस इज द एक्झॉन. एक्झॉन इज अ लॉन्ग इलॉन्गेटेड सिलेंड्रिकल, चारी बाजून गोल लाईक ए चॉक, खडू सारखं थोडासा लांबडाय, कॉल्ड एज एक्झॉन. ऍक्च्युली दिस एक्झॉन इज मेड अप ऑफ माइटोकॉन्ड्रिया अँड मायक्रोफायब्रिल्स. या एक्झॉन मध्ये माइटोकॉन्ड्रिया आणि मायक्रोफायब्रिल्स जास्त प्रमाणात असलेलं दिसून येईल. And this axon is covered by here this thick sheath, jar covering as the fatty sheath called as a myelin sheath. Tala kay mhatle jato myelin sheath. The outer covering of myelin sheath jar ahe tyacha bahya bhag. आउटर कवरिंग ऑफ मायलिन शीथ इज कॉल्ड एज ए न्यूरिलेमा. मायलिन शीथचं बाहेरचा कवरिंग याला काय म्हटलं जात? न्यूरिलेमा. हियर मायलिन शीथ अँड न्यूरिलेमा फॉर्म्स अनदर सेल कॉल्ड एज ए श्वान सेल. त्याला काय म्हणतो आपण? श्वान सेल्स. याच पद्धतीचं इथं स्ट्रक्चर तयार झाले त्याला स्वॅन सेल असं म्हटलं जात. हिअर इन बिटवीन दीज टू सेल, दोन कव्हरिंगच्या मध्ये देर इज नो कव्हरिंग, देर इज अ गॅप ऑफ मायलिन शीथ. इथं मध्ये मध्ये मायलिन शीथचं कव्हरिंग नाही, इट इज टोटली ऍबसेंट, कॉल्ड एज ए नोड ऑफ रॅनवियर. त्याला काय म्हटलंय? नोड ऑफ रॅनवियर. मध्ये थोडासा गॅप दिसतोय पहा, तिथं मायलिन शीथ किंवा न्यूरिलेमा नाही, इट इज टोटली ऍबसेंट. मग मधल्या गॅपला काय म्हटलेलं आहे? नोड ऑफ रॅनवियर. या पद्धतीचा तो एक्झॉन असेल. अँड लास्टली हिअर एक्झॉन डिवाइड्स इन टू फाईन ब्रांचेस ऍट टर्मिनल एंड. सर्वात शेवटी अशा खूप ब्रांचेस असतात टर्मिनल एंडला टोकाला, कॉल्ड एज ए टिलोडेंड्रॉन. त्याला काय म्हटलं जातं? टिलोडेंड्रॉन. मग इकडं ज्या काय स्टिम्युलस आलेला असतो, ज्या काय इम्पल्सेस आलेले असतात, त्या अशा या पद्धतीनं खाली खाली कॅरी केल्या जातात. आणि म्हणून या न्यूरॉन किंवा नर्व्ह सेलचं फंक्शन काय आहे? Here receive stimulus, convert it into impulse and carry towards the brain. Brain पर्यंत वाहून न्यायचं, कारण ब्रेन मध्येच आहे तुम्हाला. आणि rapidly, quickly communication takes place. लगेचच हवं ते कम्युनिकेशन घडवून आणायचं, हवी ती प्रक्रिया घडवून आणायची. या पद्धतीच्या संवेदना, जाणीवा, संभाषण ह्या न्यूरॉन्स थ्रू होत असत. या पद्धतीची न्यूरॉन असेल किंवा नर्व्ह सेल असेल, हे त्याच रचना असेल, ही बेसिकली माहिती असणं गरजेचं आहे. आणि डायग्रामच्या सहाय्याने आपण इझिली एक्सप्लेन करू शकतो. खर तर हे आर्टिकल 11वी सायन्स मध्ये आपण पाहिलेलं आहे. द नेक्स्ट आर्टिकल, प्रॉपर्टीज ऑफ नर्व्ह फायबर्स. प्रॉपर्टीज जवळजवळ किती आहेत पहा? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 जवळजवळ 9 महत्वाच्या प्रॉपर्टीज आहेत, म्हणजे कॅरेक्टर, महत्वाची गुणवैशिष्ट्य. बोलता बोलता एखादं पॉइंट राहू नये, टायटल तुमच्या नजरेसमोर असावं, शॉर्टकट मध्ये नेमकं काय लिहिलं पाहिजे तुमच्या समोर असावं. म्हणून मी जाणीवपूर्वक या ठिकाणी ब्लॅकबोर्ड वरती लिहिलेलं आहे. आणि विथ हेल्प ऑफ दिस पॉइंट
आपण हे आर्टिकल समजून घ्यायचं आहे. वी सी वन बाय वन. हियर फर्स्ट प्रॉपर्टी ऑफ नर्व फायबर इज एक्साइटेबिलिटी. जो नर्व फायबर असतो त्याचं सर्वात महत्त्वाचं कॅरेक्टर कोणतं असेल? एक्साइटेबिलिटी, स्वतः उद्दीपित होणं. बिकम्स ऍक्टिव्ह, एकदम फंक्शनल होणं, एनर्जेटिक होणं, ऍक्टिव्ह होणं, याला काय म्हटलं जातं? एक्साइटेबिलिटी. हे नर्व फायबरचं अत्यंत महत्वाचं कॅरेक्टर असेल, प्रॉपर्टी असेल. एबिलिटी टू रिसीव्ह स्टिम्युलस, चेतना घ्यायची अँड बिकम ऍक्टिव्ह, लगेचच ऍक्टिव्ह व्हायचं, त्याला म्हटलं जातं एक्साइटेबिलिटी. इमिजिएट, इमिजिएट ऍक्टिव्ह होणं गरजेचं असतं, त्याला एक्साइट असं म्हटलं. सेकंड कंडक्टिव्हिटी. कंडक्टिव्हिटी मीन्स ट्रान्समिशन ऑफ इम्पल्स, वाहून नेणं संदेश. एबिलिटी टू ट्रान्समिट एक्साइटेशन, म्हणजे जो स्टिम्युलस मिळालेला आहे त्याचं रूपांतर इम्पल्स, म्हणजे चेतनाचं रूपांतर सूचनेमध्ये झाल्यानंतर त्या सूचना कॅरी करणं गरजेचं आहे. ती जी एक्साइटेबिलिटी आहे, ऍक्टिव्हिटी आहे, ती वाहून नेणं गरजेचं आहे, याला म्हटलं जातं कंडक्टिव्हिटी. थर्ड स्टिम्युलस. स्टिम्युलसला शब्दशः मराठीत आपण कोणता अर्थ सांगता येईल या ठिकाणी? चेतना, उद्दीपक. ज्यांना चेतना मिळते त्याला स्टिम्युलस असं म्हटलं जातं. अगदी दैनंदिन जीवनात व्यवहारात आपण आळस आलेला असेल, कंटाळा आला असेल, तर आपण चहा घेतो, कॉफी घेतो. ऍक्च्युली टी अँड कॉफी इज अ स्टिम्युलंट. ते प्रेरणा देणार आहेत, उत्साह देणार आहेत, एनर्जी देणार आहेत. या पद्धतीनं इथं सुद्धा तसंच आहे स्टिम्युलस. एनी चेंज व्हिच ब्रिंग्स एक्साइटेशन, कोणताही, तो फिजिकल असो, केमिकल असो, इलेक्ट्रिकल असो, कोणताही स्टिम्युलस किंवा इम्पल्स असो, त्याच्यामुळं एक्साइटेशन होतो, त्याला आपण स्टिम्युलस असं म्हणतो. चेतना, उद्दीपक. हियर समेशन इफेक्ट. समेशन इफेक्ट म्हणजे काय? Here, addition of stimulus give effect. याचा अर्थ काय सांगताय? कधी कधी असं होत, एखादा छोटा स्टिम्युलस असतो तो आपल्या बॉडीला मिळतो, पण त्यानं जेवढं एक्साइटेशन व्हायला पाहिजे ते होत नाही, बॉडी जेवढी उद्दीपित व्हायला पाहिजे तेवढी होत नाही, त्याची ताकद कमी पडते. अशा वेळेला काय होतं? छोटे छोटे छोटे, खूप, अनेक हे स्टिम्युलस असतील एकत्रित येऊन एका वेळेला जर त्यांनी आपल्या बॉडीवरती जर ऍप्लिकेशन केलं तर मात्र बॉडी गेट एक्साइट ऑटोमॅटिकली, रॅपिडली, क्विकली. म्हणजे ऍडिशन होणं गरजेचं आहे. चुकून एखाद्या स्टिम्युलसनं जर आपली बॉडी एक्साइट होत नसेल तर तसेच वीक, छोटे, अनेक स्टिम्युलस एकत्रित येऊन बॉडीवरती अप्लाय झाले, ऍडिशन झाली, तर मात्र त्याचा इफेक्ट नक्की दिसेल, त्याला समेशन इफेक्ट असं म्हटलं जातं. म्हणजे ऍडिशन करणं. कोणतं एखादं एक्झाम्पल देता येईल? आता आपण चहा कॉफीचं घेतलेलं होतं, खूप कंटाळा आला, परंतु आपणाला एकदम कमी चहा दिला, एक ते दोन घोटाचा, आणि तो आपण घेतला तर तो पिल्यासारखं वाटत नाही, बॉडीला काय एवढा ऊर्जा येत नाही, उत्साह येत नाही, आणि कंटाळा पण जात नाही. तेच जर ज्यादा क्वांटिटी दिली आणि एकदम कडक गरम दिला आणि तो पिला तर आपणाला एक्साइटेशन होतं. म्हणजे छोटे, पुअर किंवा वीक हे जरी स्टिम्युलस असले पण तो एक नसून अनेक एका वेळेला घेतलं, ऍडिशन केलं, तर तुम्हाला इफेक्ट जाणवणार
That is called as a summation effect. Then next property, all or known law. Yacha artha kay? Nerve conduct either all impulse or will not at all. Nerve fiber नेहमी काय करतो? ज्या सूचना असतील त्या आख्या कॅरी केल्या जातात, पूर्ण कॅरी केल्या जातात किंवा अजिबातच कॅरी केल्या जात नाहीत असं कधीच होत नाही. कि ज्या काय चेतना असतील, संवेदना असतील, अर्ध्याच कॅरी केल्यात असं कधीच होत नाही. एकतर पूर्ण संदेश कॅरी केला जातो अन्यथा अजिबात कॅरी केला जात नाही. दॅट प्रॉपर्टी इज कॉल्ड एज ऑल ऑर नॉन लॉ. म्हणजे पूर्ण इम्पल्स कॅरी केला जातो किंवा केलाच जात नाही हा त्याचा अर्थ आहे. नेक्स्ट रिफ्रॅक्टरी पिरियड. रिफ्रॅक्टरी पिरियड मीन्स ऍक्च्युली टाइम इंटरवल ड्युरिंग नर्व फेल्स टू रिस्पॉन्स टू सेकंड स्टिम्युलस. पा टाइम इंटरवल वेअर ड्युरिंग नर्व फेल्स टू रिस्पॉन्ड म्हणजे नर्व रिस्पॉन्ड देत नाही टू सेकंड स्टिम्युलस. दुसऱ्यांदा एखादा स्टिम्युलस आला तर त्याला लगेच रिस्पॉन्स मिळत नाही, त्याला रिफ्रॅक्टरी पिरियड असं म्हटलं. म्हणजे मध्ये दोन स्टिम्युलसच्या मध्ये थोडा तरी गॅप असणं गरजेचं आहे. दोन स्टिम्युलसच्या मध्ये जर गॅप असेल तरच त्या ठिकाणी लगेचच रिस्पॉन्स दिला जातो. कारण थोडा का होईना या ठिकाणी टाइम लागतो, त्याला रिफ्रॅक्टरी पिरियड असं म्हटलं जातं. त्या वेळेला काय म्हणलं जातं? रिफ्रॅक्टरी पिरियड. द नेक्स्ट सिनेप्टिक डिले. सिनेप्टिक डिले. सिनेप्टिक डिले मीन्स इम्पल्स रिक्वायर 0.3 to 0.5 millisecond to cross a synapse. जो मधला गॅप असतो एका नर्व सेल पासून दुसऱ्या नर्व सेल पर्यंत, मध्ये जो गॅप असतो किंवा न्यूरॉन दोन न्यूरॉन्स मधला जो गॅप असतो, आपण रिफ्लेक्स ऍक्शन शिकलोय. उदाहरणार्थ वरचा कोणता सेन्सरी, मध्ये कोणता असतो कनेक्टर किंवा ऍडजस्टर, मध्ये गॅप आहे म्हणजे सिनॅप्स. या ठिकाणी एकाकडून दुसऱ्याकडे वाहून नेण्यासाठी टाइम किती लागतो? 0.3 to 0.5 मिली सेकंद इतका वेळ लागतो. का वेळ लागतो? तर न्यूरो ट्रान्समीटर हॉर्मोन असिटाइलकोलीन न्यूरोक्रोम तो सिक्रीट होणार, फॉर्म्स ए ब्रिज पूल तयार करणार आणि मग त्या संवेदना एका न्यूरॉन पासून दुसऱ्या न्यूरॉनला जाणार. हा जो मधला पिरियड आहे टाइम, म्हणून त्याला सिनेप्टिक डिले असं म्हटलं जात. कारण मध्ये न्यूरो ट्रान्समीटर सिक्रीट तरी झाला पाहिजे, त्यानं ब्रिज तरी तयार केला पाहिजे, दोन न्यूरॉनला त्याचं कनेक्शन तरी व्हायला पाहिजे. थोडा कालावधी लागणार, तो कालावधी म्हणजे 0.3 to 0.5 मिली सेकंद आणि म्हणून त्या सूचना वाहून न्यायला थोडा उशीर लागतो, त्याला सिनेप्टिक डिले असं म्हटलं जात. वेळ लागतो जरा. देन सिनेप्टिक फटीक, थकवा. त्या गॅपच्या ठिकाणी थोडासा थकवा आल्यासारखं जाणवेल. म्हणजे कसं? ट्रान्समिशन ऑफ इम्पल्स अक्रॉस सिनॅप्स होल्ड्स टेम्पररी. थोड्या कालावधीसाठी आलेल्या सूचना त्या सिनॅप्स म्हणजे गॅप मध्ये थांबतात, रेस्ट घेतल्यासारखं होतं, त्याला सिनॅप्स फटीग असं म्हटलं जातं आणि मग पुढे पाठवल्या जातात. इमिजिएट आपण जसं की लाईटचं बटन दाबलं की लगेच लाईट लागते इतक्या स्पीडली नाही, थोडा 0.01 second का होईना तो थांबतो. याला म्हणायचं सिनॅप्टिक फटीग. थांबणं, थकवाय आल्यासारखं थांबणं, याला सिनॅप्टिक फटीग असं म्हटलं जातं. लास्ट प्रॉपर्टी फेलॉसिटी. Velocity. Here the transmission of velocity is higher. कोणामध्ये जास्त आहे?
तर व्हॉलंटरी फायबर मध्ये ऐच्छिक मध्ये जास्त आहे. जे इच्छेनुसार कार्य करतात नर्व किंवा नर्व फायबर्स त्याच्यामध्ये व्हेलॉसिटी जास्त आहे, आणि जे अनैच्छिक काम करतात इनव्हॉलंटरी त्याच्यामध्ये मात्र व्हेलॉसिटी कशी असेल, कमी असेल. ह्या त्याच्या प्रॉपर्टीज आहेत, प्रॉपर्टीज ऑफ नर्व फायबर्स. आय होप यू अंडरस्टँड अबाउट टुडेज टू कन्सेप्ट. वन इज नर्वस टिश्यू, दॅट इज नथिंग बट स्ट्रक्चर ऑफ न्यूरॉन, and then properties of nerve fibers. Is it clear? Okay.